नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2023 यामध्ये ज्या आपल्याला असमानता या टॉपिकवरचे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, हे प्रश्न मुलांना आपण आज ट्रिकनुसार आपण बघणार आहोत. त्याचबरोबर या टॉपिकवरच्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहे या पहिले आपण समजून घेऊ आणि नंतर या ट्रिकनुसार आपण काही प्रश्न आपण मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत. अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023 ज्या पण स्पर्धा परीक्षा होत आहेत यामधल्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे आपला सरावसुद्धा ऑनलाईन करण्यासाठी एक आपण ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. हे ऑनलाईन एक्झाम सेंटर यवतमाळ या शहरामध्ये आपण म्हणजे सुरू करण्यात आलेलं आहे. आता या ऑनलाईन एक्झाम सेंटरचा फायदा काय होणार, तर मुलांना आपली परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला जे स्क्रीनवरचे जे प्रश्न आहे या सोडवण्याची आपल्याला एक सवय असायला पाहिजे किंवा एक प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या ऑनलाईन एक्झाम सेंटरच्या मदतीने तुमची जी रिडिंग स्पीड आहे कम्प्युटरवरची जे प्रश्न वाचण्याची, हेसुद्धा इथे काय होऊ शकतो, वाढ होऊ शकते. त्यासाठी आपण हे आपण इथं ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. हे सेंटर यवतमाळ या शहरात चालू आहे. जे पण विद्यार्थ्याला इंटरेस्ट असेल ते या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचबरोबर अशाच पद्धतीचं ऑनलाईन एक्झाम सेंटर आपल्याला महाराष्ट्रातील बाकी शहरामध्ये त्याचबरोबर बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सुरू करायचं आहे. तर ज्या पण शिक्षकांचे बघितलं तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल अशा संबंधित शिक्षकांनी माझ्याशी संपर्क साधून यामध्ये आपण कोणत्या सॉफ्टवेअरनुसार या टेस्टची बनवलेल्या आहे याबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती देणार. सुरुवातीला बघूया तर आपण जो इनइक्वॅलिटी हा जो टॉपिक बघत आहे यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं तर विधाने एकामेकांना जोडणे ही आपण एक ट्रिक बघू. जसं बघा आपल्याला 1, 2, 3 अशी विधान दिलेलं असते, या विधानावरून आपल्याला निष्कर्ष काढावा लागते. मग हे निष्कर्ष चूक आहे की बरोबर आहे त्यासाठी या विधानांची आपल्याला जोडी लावा लागते, म्हणजे हे काय करावं लागते, जोडा लागते. त्यासाठी आपण एकदम बेसिक कॉन्सेप्ट इथे बघणार आहोत. त्यानंतर बघितलं तर संबंध ओळखणे म्हणजे काय, तर हे निष्कर्ष कोणते चूक आहे कोणते बरोबर आहे हे आपल्याला संबंधावरून आपल्याला ठरवावं लागणार. ते संबंध कोणते आहे हे आपण कसे प्रस्थापित करायला पाहिजे, त्यामध्ये आपल्याला कोणता रिझल्ट मिळतो हे आपण इथे बघणार आहोत. त्याचबरोबर आपण काही प्रश्न घेणार आहोत, म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहे ह्या शिकलेल्या गोष्टी आपण इथे अप्लाय करून हे प्रश्न आपण कसे कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकतो हे आपण सर्वात शेवटी बघणार आहोत. त्यासाठी मुलांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करसान, त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर शेअरसुद्धा करसान. सुरुवातीला बघा, आता आपल्याला विधाने जोडण्यासाठी दोन बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला बघितलं मुलांनो जे विधान असते या विधानामध्ये बघितलं तर दोन व्हेरिएबल असते, म्हणजे जे आपले ए टू झेडपर्यंत जेवढे पण अल्फाबेट आहे हे अल्फाबेट इथे यूज केले जाते. म्हणजे बघितलं आपण हे एक पहिलं विधान असेल, हे दुसरं विधान असेल, त्याचबरोबर तिसरं विधान असेल. हे जोडण्यासाठी लक्ष ठेवसान, या विधानातील बघितलं तर शेवटचा जो व्हेरिएबल असेल त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या विधानामधला पहिला जो व्हेरिएबल असेल हे दोन्ही पण काय असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजे. हे दोन्ही पण सारखे असायला पाहिजे. त्याचबरोबर बघितलं तर दुसऱ्या सेंटेन्समधला शेवटचा आणि तिसऱ्या सेंटेन्समधला पहिला हे दोघं काय असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजेत. पण सर्वच प्रश्नामध्ये हे दोन्ही पण व्हेरिएबल सारखे नसू शकतात, तेव्हा आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे, त्यावेळेस आपण कोणती आपल्या माइंडमध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर बघा थोडासा आपण पहिले काही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. सुरुवातीला बघितलं तर आपल्याकडे एकूण 4 दिलेले आहे. या 4 आपण बघितलं तर इथे आपल्याला दिसून येतात बी, इथे पण काय आहे बी, म्हणजे हे दोन्ही पण सारखे आहे. त्याचबरोबर इथे बघितलं तर सी सारखा आहे, इथे पण डी आहे आणि इथे पण डी आहे, हे काय सारखं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काहीच न करता याची आपण एक सिरीज बनवू शकतो. जसं ए हा बीपेक्षा मोठा आणि समान आहे, बी हा सीपेक्षा मोठा आहे, त्याचबरोबर सी हा डीपेक्षा मोठा आहे, डी आणि ई दोघं पण समान आहे. म्हणजे बघा मुलांनो, हे आपण जेव्हा चेन बनवत असताना जे पण आपल्याला विधान दिलेलं आहे हे विधान चुकीचे व्हायला नको. जसं इथे म्हटलं होतं ए हा बीपेक्षा मोठा आणि समान आहे, तर इथे दिसून येत आहे. दुसऱ्याच्यात बघितलं तर बी हा सीपेक्षा मोठा आहे, तर दिसून येत आहे. सी हा डीपेक्षा मोठा आहे, तर इथे दिसून येत आहे. सी आणि डी बरोबर आहे, तर हे पण इथे दिसून येत आहे.
म्हणजे आपण या विधानावरून हे जी चेन बनवलेली आहे, हे चेन करत असताना हे जे विधान आहे हे चुकीचे झाले नाही, म्हणजे आपली ही चेन काय बरोबर आहे. पुढचा बघा, पुढच्या याच्यामध्ये बघता येते. पहिले आपण समजून घेऊ का, इथे बघितलं तर बी आहे, इथे पण बी आहे ॲज इट इज, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे ॲज इट इज, इथे डी आहे, डी आहे. त्याची सरळ सरळ चेंज करून घेऊ. ए हा बीपेक्षा लहान आहे, त्याचबरोबर बी हा सीपेक्षा मोठा आहे, त्याचबरोबर सी हा आणि डीपेक्षा लहान आणि समान आहे, डी हा ईपेक्षा लहान आहे. ही झालेली आपली चेन. आता आपण असे बघू मुलांनो, हे जेव्हा सारखे नसेल तेव्हा आपल्याला कोणती पद्धत यूज करावी लागणार. आता आपण सुरुवातीला लक्षात घेऊ, काळजीपूर्वक लक्ष देसान. इथं बी आहे, इथे पण बी आहे, इथे सी आहे, तर इथे काय आहे, डी आहे. म्हणजे हे इथं आपण डायरेक्टली जोडू शकतो का? नाही. त्याचबरोबर इथे सी आहे, तर इथे कोण आहे, ई आहे. हे पण डायरेक्टली जोडू शकतो का? नाही. तर मग आपल्याला चेंजेस काय करावं लागणार त्याकडे थोडंसं लक्ष देसान. पहिला सेंटेन्स बघितला तर हा ए हा बीपेक्षा मोठ, बीपेक्षा लहान आहे. बी आणि सी हे दोन्ही पण समान आहे. नंतर सी इथे का पाहिजे होता, सी, पण इथे डी आहे, त्याला आपण चेंज करून घेऊ. म्हणजे पहिले मी सी घेतला, नंतर काय घेतला, डी घेतला. तर मधातलं चिन्हाच्या काय करायचं, विरुद्ध करायचं. म्हणजे हा मोठा आणि समान आहे, त्याच्या विरुद्ध काय होणार, लहान आणि समान. म्हणजे तिसरं सेंटेन्स काय होणार, सी हा लहान आणि समान असणार डीपेक्षा. पुन्हा इथे सी आहे, इथे ई आहे, तर इथे आपल्याला का पाहिजे नव्हता, इथे आपल्याला बघितलं तर आपल्याला इथे, इथे आपल्याला बघितलं आपण तर इथे आपल्याला कोण, आता हे सेंटेन्स आहे तर इथे आपल्याकडे डी आहे, तर इथे कोण यायला पाहिजे होता, डी. म्हणून आपण या डीला पहिले घेऊ, नंतर ईला. मधातलं चिन्ह याच्या विरुद्ध, म्हणजे इथे बघितलं तर लहान आहे, तर इथे काय होणार, मोठा. म्हणजे हा डी हा ईपेक्षा का असणार, मोठा. आता आपल्याला भेटलेले आहे पूर्ण चारच्या चारी पण सेंटेन्स. यामध्ये बघितलं तर हा समान आहे, हा समान आहे, हा समान आहे, त्याच्यापासून आपण आता याची चेन बनवू शकतो. म्हणजे ए हा बीपेक्षा लहान, बी आणि सी समान, सी हा डी आणि का म्हणतो डीपेक्षा लहान आणि समान, आणि डी हा का म्हटलं, मोठा ईपेक्षा. ही एक कॉन्सेप्ट इथे थोडीशी लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, पुढचं बघू. आता आपण बघू मुलांनो, रिलेशन कसं आपण प्रस्थापित करणार. म्हणजे बघा, पहिला आपण पॉईंट इथे क्लिअर केला का, विधाने जोडणे. आता जो संबंध असते या ए आणि बीमध्ये, हा संबंध आपण कशाप्रकारे नोट करू, त्यावरून आपण एक ट्रिकसुद्धा इथे लक्षात घेणार आहोत. तर ती काळजीपूर्वक लक्ष देसान. पेन आणि पेपर सोबत राहू द्या, म्हणजे तुम्हाला हे सर्व लिहिता आलं पाहिजे. पहिले बघितलं मुलांनो, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला दिलेला ए हा बीपेक्षा मोठा आहे, बी आणि सी समान आहे. आता आपल्याला प्रश्न विचारला असता या ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवसान. आपण बघितलं या एपासून सीपर्यंत जाणार आहोत, तर कोणकोणते चिन्ह दिसून राहिलेले आपल्याला. एक तर दिसत आहे मोठा, आणि दुसरा कोणता आहे, समान. जेव्हा आपण लक्ष देसान, समान आणि मोठ्यामध्ये आपण जेव्हा तुलना करू तर त्याचं उत्तर असते नेहमी मोठं, त्याचं उत्तर असते मोठं. पुन्हा एक लक्ष देसान, जेव्हा आपण समान आणि का म्हणू आपण मोठा याच्यामध्ये तुलना करू तर आपल्याला जे उत्तर आहे हे उत्तर आपल्याला नेहमी कोण असणार, मोठा. म्हणजे याचा अर्थ हा जो ए आहे या सीपेक्षा का असणार, मोठा. ए हा सीपेक्षा का असणार, मोठा. याचा हा संबंध. जसं आपल्याला विचारला असेल ए आणि या सीमध्ये कोणता संबंध आहे, कोणता संबंध आहे, म्हणजे बघितलं आपण तर इथे काय आहे, लहान, आणि दुसरा कोणता आहे, समान. बरोबर आहे, लहान आणि समान, म्हणजे हा समान आणि दुसरा लहान. जेव्हा पण आपण समान आणि लहानमध्ये आपण तुलना करू तर उत्तर असणार नेहमी लहान. म्हणजे याचा अर्थ काय होणार, ए हा या सीपेक्षा का असणार, लहान. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाऊट येणार की सर फक्त तुलना, फक्त आपण तुलना इथे समान आणि मोठ्यामध्येच करत आहोत, इथं समान आणि का म्हटलं लहानमध्येच करत आहोत. पण प्रश्नामध्ये आपल्याला असं असेल मोठा आणि समान, मोठा आणि समानमध्ये जेव्हा तुलना करू तरी पण उत्तर कोणचं असणार, मोठाच. लहान आणि समान यामध्ये जेव्हा तुलना करू तर उत्तर असणार नेहमी लहानच. या बेसिक कॉन्सेप्ट थोडंसं लक्ष ठेवा. पुढचं बघता येते मुलांना, पुढच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देसान. आपल्याला म्हटलेलं आहे ए हा मोठा आणि समान आहे बीपेक्षा, आणि बी आणि सी दोघं पण काय, समान आहे.
आणि प्रश्न विचारला आपल्याला या ए आणि सी मध्ये कोणता संबंध आहे, तर आपण बघितलं या ए पासून सी पर्यंत जात असताना एक आपल्याला बघितलं तर मोठा आणि समान आहे आणि दुसरा बघितलं मुलांनो तर काय समान आहे. जेव्हा पण आपण कंपॅरिझन करू मोठा आणि समान आणि समान, त्याचं उत्तर असणार नेहमी मोठा आणि समान. म्हणजे याचा अर्थ ह्या ए हा मोठा आणि समान आहे कशापैकी, सी पेक्षा. त्याचबरोबर लक्षात ठेवसान की आता आपल्याला दुसरं दिलेलं आहे की ए हा बी पेक्षा लहान आणि समान आहे, बी आणि सी समान आहे. प्रश्न विचारला या ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर सिंपल लॉजिक लक्षात ठेवू की जेव्हा आपण कंपॅरिझन करू लहान आणि समान आणि समान, तर उत्तर असणार नेहमी लहान आणि समान. लहान आणि समान म्हणजे याचा अर्थ ए हा लहान आणि समान आहे कशापैकी, सीपेक्षा. आता दुसरी कंडिशन लक्षात ठेवसान, दुसऱ्या कंडिशनमध्ये बघा जेव्हा पण आपण समान त्याचबरोबर मोठा आणि समानमध्ये कंपॅरिझन करू तर उत्तर असणार नेहमी मोठा. नेहमी का असणार मोठा, जिकडं ॲरो आहे ते का असणार उत्तर. उत्तर त्याचबरोबर बघितलं आपण जेव्हा समान आणि लहान आणि समानमध्ये तुलना करू तर उत्तर असणार नेहमी लहान. म्हणजे का सॉरी, जेव्हा उत्तर असणार लहान आणि समान. समान ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट बघू. पुढचा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. ए हा बीपेक्षा मोठा आणि समान आहे, बी हा सीपेक्षा मोठा आहे. ह्यावेळेस तुलना करत असताना एक छोटीशी काळजीपूर्वक लक्ष द्यायचा की बघा मुलांनो, आपल्याला विचारलं असेल या ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर लक्षात घेऊ आपण एपासून सीपर्यंत गेलं तर दोन चिन्ह दिसत आहे, एक मोठा आणि समान आणि दुसरा मोठा. जेव्हा पण आपण मोठा आणि समान आणि मोठ्यामध्ये कंपॅरिझन करू तर याचं उत्तर येत असते नेहमी मोठा. याचं उत्तर येत असते नेहमी मोठा. म्हणजे ए हा सीपेक्षा का असणार मोठा. ए हा सीपेक्षा का असणार मोठा. त्याचबरोबर बघितलं आपण जेव्हा जेव्हा आपल्याला म्हटलं असेल ए आणि बी हा लहान आणि समान आहे, बी हा सीपेक्षा लहान आहे. प्रश्न विचारला असेल ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर सिंपलचं लॉजिक लक्षात ठेवायचं. ए ते सीपर्यंत जात असताना कोणते चिन्ह आहे, लहान आणि समान आणि लहान. अशा वेळेस उत्तर नेहमी का असते तर लहान. याच्या वेळेस का असते उत्तर नेहमी लहान. पुन्हा आपण बघू यामधला दुसरा पॉईंट. जेव्हा पण प्रश्नामध्ये आपल्याला मोठं आणि मोठा आणि समानमध्ये जेव्हा तुलना करू तर उत्तर असणार नेहमी लहान. नेहमी लहान. त्याचबरोबर आपण लहान लहान आणि समानमध्ये आपण जेव्हा तुलना करू तेव्हा उत्तर असणार नेहमी लहान. म्हणजे का उत्तर का असणार नेहमी लहान. आता ही झालेली आहे मुलांनो बेसिक कॉन्सेप्ट आणि ती आपल्याला बघता येते. आता या चार्टवरून लक्षात ठेवू आता या चार्टवरून मुलांनो एक आणखी एक कॉन्सेप्ट आहे ती थोडंसं समजून घेऊ. जसं बघा मुलांनो आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे ए हा बीपेक्षा मोठा आहे, बी हा सीपेक्षा मोठा आहे. प्रश्न विचारला असेल ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर बघा आपण एपासून सीपर्यंत जात आहोत, त्यामध्ये बघितलं तर मोठा आणि मोठा दोन्ही पण सारखे चिन्ह आहे. सारखे चिन्ह आहे म्हणून या ए आणि सीमध्ये कोणतं रिलेशन असणार, तर ए हा सीपेक्षा का असणार मोठा. म्हणजे यापैकीच हे दोन जे चिन्ह आहे तेच इथं चिन्ह असणार. ओके, पुढच्यामध्ये बघितलं तर ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर दोन्ही पण चिन्ह सारखे आहे म्हणजे याचा अर्थ ए हा सीपेक्षा लहान आहे. ओके, त्याचबरोबर बघितलं तर ए टू सीमध्ये आपण बघितलं तर चिन्ह काय सारखे आहे, म्हणजे याचा अर्थ ए हा सीपेक्षा मोठा आणि समान आहे. त्याचबरोबर बघितलं ए आणि सीमध्ये दोन्ही पण चिन्ह काय सारखे आहे, याचा अर्थ ए हा सीपेक्षा लहान आणि समान आहे. ओके, आता ही झालेली या कॉन्सेप्ट. आता या कॉन्सेप्टवरून आता एक दुसरी कॉन्सेप्ट आहे. आत्तापर्यंत बघितलं आपण संबंध कोणते आहे, आता कोणते संबंध प्रस्थापित होत नाही, कोणते संबंध होत नाही, होत नाही बरोबर आहे. म्हणजे ते आपले कोणते निष्कर्ष हे का असणार, चूक असणार. जसं बघा आपल्याला दिलेलं आहे ए हा बीपेक्षा मोठा आहे, बी हा सीपेक्षा लहान आहे. प्रश्न विचारला असेल ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर याचा अर्थ बघितलं मुलांनो या ए आणि सीमध्ये बघितलं तर आपल्याला दोन्ही पण विरुद्ध चिन्ह दिसत आहे, एक मोठा आणि दुसरा लहान. जेव्हा पण विरुद्ध चिन्ह असेल तेव्हा ते निष्कर्ष का असणार, चूक.
की निष्कर्ष का असणार चूक कोणत्या दोन व्हेरिएबलच्या मधात. इथे आपल्याला म्हटलं असतं ए आणि सी हे दोन्ही पण सारखेच झालेले आहेत. इथे बघितलं मुलांनो ए आपल्याला विचारलं ए आणि सीमध्ये कोणता संबंध आहे, तर इथे बघा दोन्ही पण चिन्ह काय आहे, विरुद्ध आहे. विरुद्ध आहे म्हणजे हे काय असणार, निष्कर्ष चूक असणार. इथे बघितलं मुलांनो ए आणि सीमध्ये दोन्ही पण सारखे आहे, तर याचा अर्थ काय होतो ए हा सीपेक्षा का ई आणि ए आणि सी दोन्ही पण का असणार समान. ओके, आता आपण बघितलं मुलांनो विधाने कसे जोडायचे, संबंध कसे ओळखायचे. आता आपण बघू मुलांनो या प्रश्न सोडवण्याची काही ट्रिक, तर कोणचे विधान चूक आहे, कोणते विधान बरोबर आहे हे आता आपण डिस्कस करून घेतलेलं आहे. पण हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला या इनइक्वॅलिटीवर मुलांनो दोन प्रकारचे विधानं दिलेले असते, बरोबर आहे. काही विधानं बघितलं तर मुलांनो सकारात्मक असते म्हणजे काय असते, पॉझिटिव्ह असते. काही का असते निगेटिव्ह असते. तर पहिले आपण निगेटिव्ह समजून घेऊ, पॉझिटिव्ह तुम्हाला ॲटोमॅटिकली येऊन जाणार. काळजीपूर्वक लक्ष द्या, थोडंसं समजून घेऊ. आपल्याला म्हटलेलं आहे ए हा बीपेक्षा लहान नाही. ए हा बीपेक्षा लहान नाही म्हटलेलं आहे म्हणजे ए हा बीपेक्षा मोठा पण राहू शकतो. ए हा बीपेक्षा का म्हटलं लहान नाही म्हणजे याचा अर्थ ए हा बीपेक्षा मोठा राहू शकतो. त्याचबरोबर ए आणि बी दोघं पण काय राहू शकते, समान राहू शकते. मग याचा कोड काय होणार, तर म्हणजे ए हा या बीपेक्षा मोठा पण आणि समान पण. तर हा काय झालेला या दोघाचा कोड, कोणाचा ए आणि बीचा. पुढचा बघू, ए हा बीपेक्षा मोठा नाही, मोठा नसेल तर तो कोण राहू शकतो, लहान पण राहू शकतो आणि समान पण राहू शकतो. मग याचा कोड काय होणार, ए हा बीपेक्षा लहान आणि समान आहे. ओके, पुढे म्हटलेला आहे ए हा बीपेक्षा मोठा किंवा लहान नाही, लहान पण नाही मोठा नाही, मग तो कोण असणार, समान. म्हणजे ए हा बी का असणार, दोघं पण समान. त्याचप्रमाणे बघा ए हा बीपेक्षा लहान किंवा समान नाही, लहान पण नाही समान पण नाही, मग तो कोण असणार, मोठा असणार. ए हा बीपेक्षा मोठा असणार. त्याचबरोबर ए हा बीपेक्षा मोठा किंवा समान नाही, मोठा पण नाही समान पण नाही, सॉरी समान पण नाही, म्हणजे तो कोण असणार, लहान. म्हणजे ए हा बीपेक्षा लहान. हे पाच पॉईंट हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. आपण जास्त प्रॅक्टिस नाही केली तर हे आपल्याला खूप कन्फ्युजन करणार, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेळ जाणार. वेळ न जाण्यासाठी अशी थोडीशी प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला इझिली कॉन्सेप्ट समजून येणार. त्याचबरोबर बघितलं तर हे काय सकारात्मक आपले सेंटेन्स आहे. इथं बघा ए हा बीपेक्षा लहान आहे म्हणजे ए हा बीपेक्षा लहान आहे. त्याचबरोबर ए हा बीपेक्षा मोठा आहे, ए हा बीपेक्षा मोठा आहे. एवढा म्हणजे काय तर समान, लहान आणि समान, मोठा आणि समान. ओके, हे थोडंसं नोट करून घ्या म्हणजे प्रश्न चुकणार नाही. आता आपण काही प्रश्न बघून घालणो इनइक्वॅलिटीवरचे. इनइक्वॅलिटीमध्ये दिलेलं आपल्याला बघा विधान दिलेलं आहे आणि हे निष्कर्ष आहे. तर हे निष्कर्ष कोणते बरोबर आहे, कोणते चूक आहे हे आता आपल्याला ठरवायचं आहे. आतापर्यंत आपण जे शिकलेलं आहोत ती कॉन्सेप्ट इथे यूज करू. तर सिम्पल लॉजिक लक्षात ठेवू का, इथं बी बी इथं सी सी तिन्ही पण बरोबर आहे, त्याला आपण चेंज करून घेऊ ए बी सी आणि हा कोणचा डी. ओके, आता बघा मुलांना इथं सर्व सारखे चिन्ह आहे, म्हणजे याच्यातलं मुलांना आता आपल्याला कोणतं चूक आहे, कोणतं बरोबर आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. सुरुवातीला दिलेलं आहे ए आणि डी, तर इथे बघितलं ए आणि इथे बघितलं डी, यांच्यामध्ये बघा मुलांना सर्व सारखे चिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ ए हा या डीपेक्षा का असणार, मोठा. ए हा डीपेक्षा मोठा म्हणजे हे तर काय बरोबर आहे. दुसरं बघा सी दिलेला आहे आणि ए, आता आपता इथे एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती याकडे थोडंसं लक्ष देसाल. आपली चेन बघितलं मुलांनो तर आपण या एपासून सुरू होत आहे आणि या डीपर्यंत जात आहोत. पण आपल्याला जे विधान निष्कर्ष दिलेलं आहे यामध्ये पहिले कोण आहे, सी आहे, आणि नंतर कोण आहे तर ए आहे. म्हणजे आता आपण या सीपासून एकपर्यंत जात आहोत. तर सरळ सरळ पहिले ए टू सी आपण करून घेऊ आणि नंतर काय चेंज करायचं ते बघता येते.
जेव्हा आपण बघितलं या ए पासून सी पर्यंत गेलो तर दोन्ही पण चिन्ह काय सारखे आहे, म्हणजे याचा अर्थ ए हा सी पेक्षा काय आहे, मोठा आहे. पण प्रश्नामध्ये म्हटलेला आहे सी हा ए पेक्षा लहान, तर पहिले आपण सी घेऊन घेऊ आणि नंतर ए घेऊन घेऊ, याला उलट करून घेऊ. मोठ्याचं उलटं काय होणार, लहान. म्हणजे आपल्या विधानावरून हे निष्कर्ष काय येत आहे, बरोबर, म्हणजे दुसरं पण बरोबर. तिसरं बघू आता. आता इथे बघा मुलांनो, डी आहे आणि इथे कोण आहे, बी आहे. तर पुन्हा आपली मेथड तीच असणार, सरळ सरळ येणे आपण जाऊ, बरोबर आहे, सरळ सरळ येणे जाऊ. त्याच्यातून आपल्याला जे पण भेटलं ते आपण इथे नोट करू. म्हणजे काय जाणार, आपण बीपासून या डीपर्यंत, बीपासून डीपर्यंत दोन्ही पण चिन्ह सारखे आहे. तर आपण काय करणार मुलांनो, हा बी या डीपेक्षा मोठा आहे, पण पहिले डी आहे नंतर बी आहे, तर पहिले डी घेऊ आणि नंतर बी घेऊ. हे चिन्ह काय घेऊ, विरुद्ध घेऊ. म्हणजे याचा अर्थ काय होतो, डी हा बीपेक्षा लहान आहे, पण यांनी मोठं म्हटलं म्हणून हे काय असणार, चूक. हे असणार चूक. म्हणजे हे सर्व प्रश्न सोडवत असताना या साऱ्या गोष्टी तुम्हाला मुलांनो समजल्या पाहिजेत किंवा तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत, तेव्हाच कुठं मुलांना आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. एक आणखी प्रश्न घेऊ, लक्ष देसान काळजीपूर्वक. प्रश्न दिलेला आहे ए बी आणि सी डी आहे बरोबर, तर पहिले ए बी सी बरोबर डी. पहिलं निष्कर्ष दिलेला ए टू सी, पहिले बघितलं ए आणि सी, ए आणि सीमध्ये दोघांमध्ये बघितलं तर आपल्याला दिसून येतं आहे विरुद्ध चिन्ह आहे, म्हणजे निष्कर्ष काय असणार, चूक. नंतर बघू मुलांना, आपण बी आहे आणि डी आहे, या बी आणि डीमध्ये दोन चिन्ह आहे, एक लहान आणि दुसरा समान. जेव्हा लहान आणि समानमध्ये तुलना करतो तर उत्तर असते नेहमी लहान, म्हणजे याचा अर्थ बी हा लहान आहे कोणापेक्षा, या डीपेक्षा. इथं पण सुद्धा सांगितलेला बी हा डीपेक्षा लहान आहे, तर हे बरोबर आहे. नेक्स्ट बघता येते ए आणि डी. आता बघा मुलांनो, आता ए आणि डी हे एक कॉन्सेप्ट आहे, लक्ष दे सर. ए बी सी बरोबर डी. आता आपण एपासून या डीपर्यंत जाणार आहोत. ह्या ए आणि ए टू डीमध्ये बघितलं मुलांनो तर पहिला मोठा, नंतर लहान, नंतर बरोबर. म्हणजे पहिलेच बघितलं तर मुलांनो हे दोन विरुद्ध चिन्ह आहे, म्हणजे याचा अर्थ या ए आणि डीमध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. पण तरी पण यांनी काय म्हटलं, ए हा डीपेक्षा मोठा आहे, म्हणजे हे का असणार, चूक असणार. म्हणजे याचं उत्तर असणार फक्त दोन, हे का असणार, बरोबर. आता मुलांना आपण बघितलं तर यामध्ये आणखी कोडेड टाईपचे पण आपल्याला प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये. तर तुम्हाला लेक्चर चांगला वाटला, याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रश्न लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येणार. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.